अभिनेता प्रसाद ओकने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या, परंतु त्याला खरी ओळख मिळाली ते धर्मवीर या चित्रपटात त्याने साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेमुळे. या चित्रपटानंतर प्रसाद खऱ्या अर्थाने प्रकाश धोतात आला. यापूर्वी त्याने अनेक भूमिका साकारल्या होत्या, तर काही सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं. अशातच प्रसादने नुकतीच आरपार या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की करिअरच्या सुरुवातीला तो एक नाटक करत होता, परंतु ते नाटक अचानक बंद पडल्याने त्याच्याकडे वर्ष सव्वा वर्ष काम नव्हतं. एकही नाटक नाही, मालिका नाही आणि चित्रपट तर तेव्हा स्वप्नातही नव्हते. तर पुढे त्याने सांगितलं की त्याच्याकडे काम नसताना त्याची पत्नी मंजिरी ओकने काम केलं. कांदिवली ते कोपर खैराने असा प्रवास तिने केला. शिवाय गरोदर असतानाही तिने ट्रेन मधून प्रवास केला. तर पुढे त्याने सांगितलं की असे दिवस आम्ही काढले, म्हणूनच आता आम्ही आनंदात जगत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.